गेल्या 2 दिवसांपूर्वी पूर्वी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात धनगर आणि धनगर हे एकच आहेत अशी चर्चा होऊन शासन GR काढून आदिवासी समाजात आरक्षण देऊ असे विशिष्ट शिष्टमंडळास आश्वासन दिले. मुंबई हायकोर्ट निकाल धनगर हे अनुसूचित जमातीत नाही असा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. धनगर आणि धनकड हे वेगळे आहेत, अनेकदा न्यायालयाने नाकारले आहेत. केंद्र सरकारनेही प्रस्ताव नाकारला. धनगर समूह राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत नाहीत असे असताना राज्य सरकार GR कोणत्या धर्तीवर काढत आहे? धनगर ही जात आहे, आदिवासी समाजाच्या सूचित धनगर नाहीत. टाटा इन्स्टिट्यूट या संस्थेने महाराष्ट्र आदिवासी भागात सर्वेक्षण केले असता आदिवासी जमातीत धनगर समाज आढळला नाही. राज्यात संरक्षण करण्यात आले, महाराष्ट्रात सर्वेक्षण अद्यापही का दडला आहे तो शासनाने जनतेपुढे आणावा. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक 47 आदिवासी जमातीस आरक्षण दिले आहेत. शासनात असताना माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी गोवारी धनगर यांना आदिवासी समाजात आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला. विरोध करताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा चालीरीती जीवनमान वेगळे आहे. वेळा न्यायालयाने निकाल दिला. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी बोगस आदिवासी हटाव हा नारा दिला होता. आमची आदिवासी समाजाची प्रमुख मागणी आहे की धनगर समाजास वेगळे आरक्षण द्या, परंतु आमच्या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये आणि आमचा पेसा 17 सवर्गातील आमच्या आदिवासी भागातील जागा भराव्यात. तसेच धनगर समाजाचे पांडुरंग मेरगळ बेताल वादग्रस्त वक्तव्य करत आदिवासींची काय औकात आहे हो, आमच्या समोर लढण्याची आदिवासींची लोकसंख्या कमी आहे, त्यांनी काय आमच्या नादी लागावे या वक्तव्याचा आदिवासी समाजातून जाहीर निषेध. तसेच जरांगेही बेताल वक्तव्य करत आहे. हक्काचे ST आरक्षण मागत आदिवासींच्या मुंडक्यांवर पाय देऊन आरक्षण घेऊ अशा या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध. शासनाने यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. धनगर समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करू नये, त्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे. आदिवासी समाजावर बेताल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा समाजातर्फे जाहीर निषेध. समाजसेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव संगभोर, भरत घाणे, सुरेश गभाले, अशोक भोजने, गुणाजी झोले, भास्कर बुळे, निवृत्ती बुळे, गंगाराम धिंदळे, पांडुरंग भांगरे, सयाजी अस्वले, राजाराम भारमल, योगेश खाडे, मच्छिंद्र खाडे, रामदास पिचडसह आदिवासी बांधवांतर्फे जाहीर निषेध. धनगर समाजास ST प्रवर्गातून आरक्षण दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज एकजुटीने रस्ता. सर्व आदिवासी एक समाज राज्यामध्ये 2 दिवसापासून आम्ही व्हिडिओवर बघतोय, TV बघतोय. महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजेच एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या धनगर समाजाच्या संदर्भात मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगीमधून त्यांना ST प्रवर्गाचं GR वगैरे काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे त्वरित थांबावं आणि त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. सर्व समाज आदिवासी बांधव सर्व निषेध करतो आहे आणि त्याचप्रमाणे आदिवासी मध्ये धनगर समाज घेऊ इच्छितात असं जर कोणी वक्तव्य करत असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याप्रमाणे ह्या आदिवासी समाजाला काय कुणी असं हे दिलेलं नाही. जे हे जे लोक असे राज्यामध्ये जातीविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि जातीमध्ये ते निर्माण करून राहिली ती, त्यांच्यावर त्वरित 18 दाखल करण्यात यावी आणि जरांगेंना सुद्धा तुमच्या समाजाबद्दल तुम्ही आरक्षण घ्या. आम्ही आदिवासी तुमच्या याच्यामध्ये कधी आलेले नाही आणि येणार पण नाही, परंतु तुम्ही ही भाषा आदिवासी संदर्भात वापरू नये आणि त्याचा आम्ही पूर्ण जरांगेंचा निषेध करतो आहे. आदिवासी बांधवांचा सर्व त्याच्या स्तरावर जरांगे पाटलांचा निषेध करतो आहे आणि जो कोणी धनगर समाजाचा नेता कालच याच्यात बोललेले की आदिवासींची काय अवकात आहे, तर त्यांच्यावरसुद्धा ॲट्रॉसिटीचा खटला दाखल करण्यात यावा आणि सरकारने या गोष्टीची गंभीर दक्षता घ्यावी. अन्यथा आदिवासी समाज एकत्र येऊन आणि रस्त्यावर उतरून आणि तुम्हाला पण मग काय परिणाम होतील त्याचे ते तुम्हाला भोगावं लागतील असं आम्ही जाहीर
आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर करतो आणि याचा निषेध करतोय. धन्यवाद. माननीय वैभवभाऊ पिचड साहेब, आमचे सहकारी डॉक्टर समाजसेवक आनंद घाने साहेब, बाजीराव सगबोर साहेब, सुरेश दादा गाभले साहेब, बाजीराव सगबोर साहेब आणि आमचे गुणाजी दादा जोले साहेब, मी स्वतः तुकाराम खाडे, भरतदादा घाने, सुरेश गाभले, पांडुरंग खाडे, मच्छिंद्र खाडे आणि समाजातील इतर सर्व समाज बांधव यांच्या वतीनं प्रथमतः जे काही त्या बैठकीमध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे धनगर समाजाचे नेते बोलतात की आदिवासी समाज आमच्याबरोबर लढण्याची आदिवासी समाजाची औकात नाही, त्यांची लायकी नाही, आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे, परंतु असे जे बेताल वक्तव्य जे करत आहेत त्या वक्तव्याचा प्रथमतः आम्ही सर्व समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो, तीव्र विरोध करतो आणि शासनालाही असे निदर्शनास आणून देतो की यापूर्वी अनेक वेळा असे मोर्चे, आंदोलने, न्यायालयीन खटले चालू आहेत, परंतु न्यायालयाने वेळोवेळी आदिवासी समाजाच्याच बाजूने निकाल दिलेला आहे. असे असतानाही वेळोवेळी शासन असे का प्रयत्न करत आहे, समाजासमाजात का ते निर्माण लावण्याचे काम करून समाजात भांडणे लावण्याचे काम का करत आहेत, हे आम्हाला याचा या गोष्टीचा खेद वाटतो. तेव्हा बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्यावेळेस 47 जमातीस संविधानिक अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराचे उल्लंघन होणार नाही याची राजकर्त्यांनी दक्षता घ्यावी. कुठल्याही समाजावर, विशेषतः आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. समाज ज्या धनगर समाजाला कुठून आरक्षण द्यायचं आहे त्या बाबतीत आमच्या समाजाचा विरोध नाही, परंतु आमच्या समाजात आरक्षण, आमच्या समाजातून, आमच्या ताटातून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भावना आम्ही व्यक्त करतोय. आणि ज्यावेळेस पिचड साहेब आदिवासी विकास मंत्री असताना गोवारी समाजाचीही मागणी होती आणि धनगर समाजाची हीच मागणी होती, परंतु त्यावेळी तत्कालीन आदिवासी मंत्री माननीय महोदय पिचड साहेबांनी समाजासाठी रस्त्यावर उतरून आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आम्ही सर्व समाज या लढ्यात एकत्रच राहू, कोणी कुठल्याही झेंड्याखाली काम करत असेल, परंतु या आरक्षणात विरोधात सर्व समाज आम्ही एकत्रच लढणार आहोत. तेव्हा धनगर समाजाच्या नेत्यांनी किंवा इतर नेत्यांनी सुद्धा आमच्या समाजा विरोधात बेताल वक्तव्य करू नयेत आणि बेताल वक्तव्य केले तर जशाच तसे उत्तर आमच्या समाजातर्फे दिले जातील असे मी जाहीर करतो. आणि हा जो जी आर काढण्याचा किविलवाने प्रयत्न चालू आहे हा जी आर तात्काळ शासनाने रद्द करावा, त्यांना वेगळं आरक्षण द्यावा ही सर्व समाजाच्या वतीनं मी मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. बाजीराव सगबोर, सुरेश गाभाले, अशोक भोजने, स आदिवासी भागातील कार्यकर्ते, भरत घाने, रामदास पिचड, मच्छिंद्र खाडे, इतर सर्व आमचे आदिवासी समाजाचे नेते कार्यकर्ते यांच्या वतीने मी आज गेल्या 2 दिवसापासून आदिवासी समाजात धनगरांना आरक्षण म्हणून आज जी आर काढला आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये धनगर आणि धनगर ह्या दोन जाती एकच असून धनगरांना आरक्षण आदिवासीमधून देण्याबाबत जी आर केविलवाना प्रयत्न चालू आहे त्याचा मी प्रथमतः सर्व आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि जे कोणी धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी जो आज आदिवासी समाजाविषयी जे वक्तव्य केलं आहे तर त्या वक्तव्य करताना आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे, त्यांनी काय आमच्या नादी लागावे का, आदिवासी समाजाची काय आपत आहे का, आदिवासी समाजाची लढण्याची हिंमत आहे का, जे असं वक्तव्य केलं त्या नेत्यांनी त्याचा प्रथम मी अकोले तालुका आणि सर्व महाराष्ट्रातील आदिवासी जनतेच्या वतीने मी त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. आदिवासी आम्ही एक समान आहेत, आदिवासी एक तीर एक कमान, आम्ही आदिवासी सारे समान, आमचे आदिवासी काही कमी नाहीत, आमच्या आदिवासींची अवकात काढू नये
आणि धनगरांना जो विषय घेऊन समाजासाठी लढायचं आहे त्यांनी आदिवासींव्यतिरिक्त आरक्षण घ्यावं आणि त्या आरक्षणामध्ये त्यांचे मुद्दे मांडावेत. पण त्यांनी धनगरांचा समावेश महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी 47 जमाती. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.